विद्यार्थी मित्रों हो, आज आपण पाहणार आहोत बिझनेस मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयासंबंधीचा नवीन टॉपिक. टॉपिकचं नाव आहे इंटरेस्ट. हा टॉपिक आपण एकंदरीत दोन भागामध्ये पाहणार आहोत, पार्ट वन आणि पार्ट टू. त्यामध्ये पहिला भाग आपण आज पाहणार आहोत तो सिंपल इंटरेस्ट या संदर्भात. तर या सिंपल इंटरेस्ट संदर्भात आपण थेरी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेम अशा तीन प्रकारचे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. या बिझनेस मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समधला हा दुसरा टॉपिक आहे आणि तो इंटरेस्ट. इंटरेस्टमध्ये आपण नक्की काय पाहणार आहोत? तर पहिला भाग पाहणार आहोत तो सिंपल इंटरेस्टच्या बाबतीत, दुसरा पार्ट पाहणार आहोत तो कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत आणि तिसरा आणि शेवटचा पार्ट पाहणार आहोत तो म्हणजे नॉमिनल अँड इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट. तर आज आपण सिंपल इंटरेस्ट याबाबत पूर्णतः माहिती घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी इंटरेस्ट म्हणजे काय हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून आपण इंटरेस्टची माहिती घेऊ आणि त्यानंतर सिंपल इंटरेस्टकडे जाऊ. इंटरेस्ट इंट्रोडक्शन. मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स डील्स विथ सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ट्रेड डिस्काउंट, प्रेझेंट अँड फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटीज, नॉमिनल अँड द इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट, यील्ड टू मॅच्युरिटी एक्सेट्रा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज ऑल दीज कन्सेप्ट अँड कॉमनली यूज्ड इन दी फिनान्शियल डिसिजन मेकिंग. सेकंड, मीनिंग ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट डिनोट्स द चार्ज विच इज पेड ऑन बॉरोइंग मनी अँड इज रिसिव्ड ऑन लेंडिंग द मनी. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ टाईम व्हॅल्यू ऑफ मनी विच स्टेट दॅट रुपीज 100 ऑफ टुडे इज नॉट इक्वल टू 100 ऑन आफ्टर 1 year ऑर मोर दॅन 1 year. एकंदरीत पैसे आपण घेतो त्यावर व्याज भरतो, इंटरेस्ट चार्ज केला जातो, हा प्रामुख्याने टाइम म्हणजेच पिरियडशी रिलेटेड आहे. तुम्ही किती वर्षासाठी लोन घेतलेला आहे तेवढ्या वर्षाचा तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागतो. तुम्ही एखाद्याला रक्कम व्याजाने दिली असेल तर त्यावरचं व्याज इंटरेस्ट हे सुद्धा टाइम पिरियडनुसार कॅल्क्युलेट केलं जातं. तिसरी कन्सेप्ट आहे बेसिक टर्म्स. आता यामध्ये आपण चार कन्सेप्ट पाहणार आहोत, प्रिन्सिपल किंवा प्रेझेंट व्हॅल्यू, द प्रेझेंट व्हॅल्यू ऑर व्हॅल्यू इन द बिगिनिंग ऑर द सम बॉरोड इज कॉल्ड प्रिन्सिपल. इट इज डिनोटेड बाय पी. पी मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू किंवा प्रिन्सिपल. आज मी 10,000 रुपयाचं कर्ज बँकेकडून घेतोय, 10,000 रुपये हे माझं पी, दॅट इज प्रिन्सिपल. पुढचा टर्म द टाइम ऑर पिरियड फॉर विच प्रिन्सिपल इज बॉरोड इज कॉल्ड टर्म. इट इज डिनोटेड बाय टी ऑर एन. मी हे कर्ज 5 वर्षासाठी घेतलं असेल तर टर्म किंवा पिरियड झाला 5 वर्ष, म्हणजे 10,000 रुपये हे प्रिन्सिपल किंवा प्रेझेंट व्हॅल्यू आणि 5 इयर्स ही झाली टर्म्स. ती कशाने दाखवतात? टी किंवा एन या आद्याक्षराने. तिसरा भाग रेट ऑफ इंटरेस्ट. द रेट ॲट विच प्रिन्सिपल इज बॉरोड इज कॉल्ड रेट ऑफ इंटरेस्ट. इट इज डिनोटेड बाय आर अँड जनरली इट इज इन परसेंटेज पर ॲनम. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? जर मी 10% ते कर्ज घेतलेलं असेल, 10,000 रुपये 10% 5 वर्षासाठी घेतलेलं आहे, तर हे 5% माझा रेट ऑफ इंटरेस्ट आहे.
आणि तो कशाने दाखवतात, आर या अध्यक्षाने। म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जे प्रिन्सिपल अमाऊंट 10,000 मी कर्ज घेतलेली आहे त्यावर मी जी काही ज्यादा रक्कम भरतोय ती ज्यादाची रक्कम जी आहे ती माझी इंटरेस्टची आहे। त्याच्यावर जे काही चार्ज केलेला जो काही रेट आहे तो इंटरेस्टचा रेट आहे। डी अमाऊंट ऑर फ्युचर व्हॅल्यू, द टोटल सम रिटर्न बाय दी बॉरोअर दॅट इज प्रिन्सिपल विथ इंटरेस्ट इज कॉल्ड अमाऊंट, इट इज डिनोटेड बाय ए। पा 10,000 रुपये कर्ज घेतलेला आहे, 5 वर्षासाठी आहे, 10% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, असं जर त्या ठिकाणी आपण गृहीत धरलं तर लक्षात येईल आपल्याला की 10,000 वर 10% प्रमाणे 1,000 एका वर्षाचं व्याज। मग 5 वर्षाला 5,000 म्हणजे मला बँकेला किती द्यावे लागतात, 10,000 अधिक हे व्याजाचे 5,000 म्हणजे 15,000। 15,000 हे झाली तुमची डी अमाऊंट किंवा फ्युचर व्हॅल्यू, इट इज डिनोटेड बाय ए। म्हणजे 10,000 प्रिन्सिपल दॅट इज ए, 5 इयर्स टर्म दॅट इज बी, रेट ऑफ इंटरेस्ट 10% दॅट इज सी, आणि अमाऊंट रिटर्न टू फायनान्सर टोटल अमाऊंट दॅट इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट ऑर फ्युचर व्हॅल्यू। अशा पद्धतीने या चार टर्म आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ह्या बेसिक टर्म्स इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच्या आहेत। इंटरेस्ट डिपेंड्स ऑन कशावर अवलंबून आहे, किती कर्ज घेताय किंवा देताय, किती कालावधीसाठी घेताय किंवा देताय, आणि त्यावरचा इंटरेस्ट किती आहे, या तीन मुद्द्यांवर इंटरेस्ट हा डिपेंड असतो किंवा कॅल्क्युलेट केला जातो। तुम्ही किती कर्ज घेतलेलं आहे, किती कालावधीसाठी घेतलेलं आहे, आणि कोणत्या दराने कर्ज घेतलेलं आहे, रेटने कर्ज घेतलेलं आहे, या तीन मुद्द्यावर पूर्णतः व्याज म्हणजेच इंटरेस्ट किती पेड करायचं हे डिपेंड आहे। इन शॉर्ट, ए द सम बॉरोड इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल, बी द टाइम ऑर पिरियड फॉर विच इट इज बॉरोड इज कॉल्ड टर्म, सी द रेट ॲट विच इट इज बॉरोड इज कॉल्ड द रेट ऑफ इंटरेस्ट, अँड डी द टोटल मनी ऑर सम रिटर्न बाय द बॉरोअर दॅट इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज कॉल्ड अमाऊंट। या चार कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। टाइप्स ऑफ इंटरेस्ट, कोणकोणत्या प्रकारचे इंटरेस्ट आहे, त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे सिंपल इंटरेस्ट, आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्णतः ती माहिती घेणार आहोत, ती फक्त आणि फक्त सिंपल इंटरेस्टच्या संदर्भात। पुढील व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत डिस्कस करणार आहोत। तर पाहूया सिंपल इंटरेस्ट काय आहे। व्हेन द इंटरेस्ट इज पेड ऑन द ओरिजिनल प्रिन्सिपल ओनली, मी 10,000 रुपये घेतलेले आहे, त्या 10,000 वर दिलेल्या रेट ऑफ इंटरेस्टने मला रक्कम जर पेड करायची असेल तर जी रक्कम इंटरेस्ट येईल तिला आपण म्हणतो इज कॉल्ड ॲज सिंपल इंटरेस्ट। इट इज द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड ऑन प्रिन्सिपल अमाऊंट, हा इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करतात तर प्रिन्सिपल अमाऊंटवर कॅल्क्युलेट करतात। किती कालावधीचा, जेवढ्या कालावधीचं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही बॉरो केलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे, तेवढा कालावधी, मग तो 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असू शकतो। आणि म्हणून काय म्हटलंय, इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड ऑन प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ द एन्टायर पिरियड। द सिंपल इंटरेस्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फॉर्म्युला। फॉर्म्युला काय, इंटरेस्ट मीन्स आय, I is equal to, that is interest is equal to P multiply by R multiply by N divided by 100. 100 का, तर इंटरेस्ट आपल्याला परसेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून 100. वेअर I means इंटरेस्ट, P means प्रिन्सिपल अमाऊंट, R means रेट ऑफ इंटरेस्ट इन परसेंटेज पर ॲनम, वर्षाच्या आपण गृहीत धरतोय, आणि N फॉर टर्म ऑर पिरियड इन द इयर। अशा प्रकारे वर पी आर एन दिलेले आहे, त्या पी आर एनच्या फुल फॉर्म आपल्याला खाली प्रकारे सांगता येऊ शकेल। अँड द करस्पॉन्डिंग अमाऊंट ऑर फ्युचर व्हॅल्यू इज ए इज गिवन बाय, ए मीन्स फ्युचर व्हॅल्यू किंवा टोटल अमाऊंट प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट दॅट इज ए, ए इज इक्वल टू पी मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट।
किंवा ऑर ए मीन्स ए इज इक्वल टू पी मीन्स प्रिंसिपल प्लस पी आर एन म्हणजे प्रिंसिपल टर्म रेट ऑफ इंटरेस्ट पी मल्टीप्लाय बाय एन मल्टीप्लाय बाय आर प्रिंसिपल मल्टीप्लाय बाय टर्म मल्टीप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइडेड बाय 100 और ए इज इक्वल टू पी मीन्स प्रिंसिपल इंटू ब्रैकेट 1 प्लस एन मीन्स पीरियड आणि आर मीन्स रेट 1 प्लस पीरियड मल्टीप्लाय बाय रेट डिवाइडेड बाय 100 हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. त्यामुळे इंटरेस्टचाही फॉर्म्युला आपण पाहिला आणि त्याची फ्युचर व्हॅल्यू त्याचाही फॉर्म्युला आपण तीन प्रकारे या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढे आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. फाइंड आउट द सिंपल इंटरेस्ट ऑन 10,000 ॲट 6% पर ॲनम फॉर 6 मंथ. वर्षाचं नाही, 6 महिन्याचंच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे 10,000 दिलाय, 6% दिले तर 6 महिने दिले. 10,000 हे तुमची प्रिन्सिपल दॅट इज पी 10,000 आर दॅट इज रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज पर ॲनम दॅट इज 6% प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. एन मीन्स टर्म किंवा पिरियड इन द इयर किती पिरियड आहे, 6 महिन्याचा आहे म्हणजेच हाफ इयरचा आहे. 6 महिने म्हणा किंवा हाफ इयर म्हणा दोन्हीचा अर्थ एकच. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? इंटरेस्ट मीन्स आय इज इक्वल टू पी आर एन दॅट इज प्रिन्सिपल मल्टीप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट मल्टीप्लाय बाय पिरियड डिवायडेड बाय 100 जे लाल अक्षरात दिलेत. पुढे आय इज इक्वल टू प्रिन्सिपल 10,000 मल्टीप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट 6% म्हणजे 600° मल्टीप्लाय बाय काय पिरियड किंवा टर्म 12 महिन्यापैकी 6 महिने. तर इथे वर्षाचं असतं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय झालं असतं, मल्टीप्लाय बाय 1. आता इथं मल्टीप्लाय बाय तुम्ही किती करताय, हाफ. 6 / 12 जर केलं तर हाफ येते का नाही पहा. हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इंटरेस्ट आला तो 300 रुपये. म्हणजेच हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इंटरेस्टची अमाऊंट मिळू शकते. दॅट इज सिंपल इंटरेस्ट. एक्झाम्पल नंबर 2 आपण कॅल्क्युलेट करतोय इंटरेस्ट दॅट इज आय. ओके, फाइंड आउट द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹10,000 ॲट 6% पर ॲनम फॉर 5 इयर्स. मागाशी 6 महिन्याचं होतं, आता वर्षाचं आलं आहे आपल्याला. पी मीन्स प्रिन्सिपल ₹10,000, आर मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 6% पर ॲनम, एन मीन्स टर्म किंवा पिरियड इन द इयर दॅट इज 5 इयर्स. फाइंड आउट आय, आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला इंटरेस्टचा आय इज इक्वल टू पी आर एन डिवाइडेड बाय 100 दॅट इज इक्वल टू 10,000 मल्टीप्लाय बाय 6% दॅट इज 6 / 100 मल्टीप्लाय बाय 5 इयर्स दॅट इज 5 / 1 दॅट इज 5. मीन्स 10,000 मल्टीप्लाय बाय 6 / 5 / 100 कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला इंटरेस्टची अमाऊंट मिळेल 3,000. दॅट इज सिंपल इंटरेस्ट. इथं तुम्ही कॅल्क्युलेट केलं आहे. काय कॅल्क्युलेट केलं आहे? आय. पुढे क्वेश्चन नंबर 3, कॅल्क्युलेट पिरियड. इथे आपण एन कॅल्क्युलेट करतो या प्रॉब्लेममध्ये. आय कॅल्क्युलेट केला, आता एन कॅल्क्युलेट करतो. ए सम ऑफ ₹18,000 अमाऊंट टू बी टू ₹22,500 ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम सिंपल इंटरेस्ट. फाइंड आउट द पिरियड. 18,000 कर्ज घेतले तुम्ही भरताय 22,500. बँकेकडून 18,000 घेतलेत, बँकेला तुम्ही देताय 22,500 आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. तर 18,000 22,500 होण्यासाठी किती वर्ष लागलेले आहेत, दॅट इज इयर कॅल्क्युलेट करतोय. पी मीन्स प्रिन्सिपल 18,000, ए मीन्स रिटर्न आपण करतोय 22,500 फ्युचर व्हॅल्यू दॅट इज ए 22,500, आर मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज पर ॲनम दॅट इज 5%. आपण कॅल्क्युलेट करतोय काय, पिरियड किंवा टर्म दॅट इज एन. एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपला फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू पी आर एन डिवायडेड बाय 100 अँड
ए इज इक्वल टू प्ली पी मीन्स प्रिंसिपल प्लस इंटरेस्ट आई, दैट इज ए इज इक्वल टू पी इंटू ब्रैकेट वन प्लस आर एन डिवाइडेड बाय 100। हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रैकेट वन प्लस आर एन डिवाइडेड बाय 100। ए इज इक्वल टू पी आय आपण पाहू, ए इज इक्वल टू पी प्लस वन प्लस आर एन डिवाइडेड बाय 100 किती आहे। आता पहा, ए आहे तुम्हाला दिलेला आहे वर पहा 22,500, इज इक्वल टू पी दिलेला आहे दैट इज प्रिंसिपल 18,000 प्लस इंटू ब्रैकेट वन प्लस आर किती दिलेला आहे तुम्हाला, तर आर दिलेला आहे 5%, बरोबर आहे। एन दिलेला नाही तो तसाच ठेवलेला आहे आणि म्हणून आर एन डिवाइडेड बाय 100 म्हणून ते 100 आलेले आहेत, आर आहे 5 म्हणून 5 घेतलेले आहे। इज इक्वल टू 22,500 इज इक्वल टू पा 18,000 प्लस इंटू ब्रैकेट वन प्लस 5n डिवाइडेड बाय 100। पुढे कॅल्क्युलेट करू, हे तुमचे 18,000 जे आहे ते इज इक्वल टूच्या या बाजूला आहेत, या बाजूला घ्या, नॅचरली ते मल्टिप्लायच्या ऐवजी डिवाइड होणार आहे आणि म्हणून तुमचं कॅल्क्युलेशन आलं 22,500 डिवाइडेड बाय 18,000 इज इक्वल टू, आता इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट वन प्लस 5n डिवाइडेड बाय 100। ओके, आता 22,500 18,000 डिवाइड करा, तुम्हाला अमाउंट येईल 1.25, बरोबर आहे। 22,500 डिवाइडेड बाय 18 केलं तर 1.25 येतं। ओके, याचं झालं इज इक्वल टू जे आहे त्याच्यापुढे एक आहे तो तिकडे प्लस आहे, इज इक्वल टूच्या या बाजूला घेतलं की तो होणार मायनस। आता इज इक्वल टू वन इकडे गेल्यामुळे राहिलं काय 5n डिवाइडेड बाय 100। पहा तुमचं इक्वेशन कसं झालं, 1.25 मायनस वन इज इक्वल टू 5n डिवाइडेड बाय 100। 1.25 मधून वन गेले राहिले 25, बरोबर आहे। आता हे 25 ते 100 तिकडे काय आहे, डिवाइड आहे, इज इक्वल टूच्या या बाजूला घेतले तर अपोजिट म्हणजेच डिवाइडेडच्या अपोजिट मल्टिप्लिकेशन, त्यामुळे इकडे आले की ते मल्टिप्लाय होणार, म्हणजे 0.25 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टूच्या पुढे फक्त 5n राहणार। आता याचं कॅल्क्युलेशन करा, 0.25 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच 25 इज इक्वल टू 5n। आता यांची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे 5 आपल्याला पलीकडे घ्यावं लागेल इज इक्वल टूच्या, इकडे मल्टिप्लाय आहे इज इक्वल टूच्या, इकडे आलं की तो डिवाइड होणार, 25 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू एन, मीन्स एन इज इक्वल टू 5 इयर। अशा पद्धतीने तुम्हाला एन कॅल्क्युलेट करता येईल, म्हणजे टर्म किंवा पिरियड कॅल्क्युलेट करता आला पाहिजे। क्वेश्चन नंबर आपण आता 4 घेतोय एक्झाम्पल, यामध्ये आपण पी कॅल्क्युलेट करतो, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली नसेल तर ती कशी कॅल्क्युलेट करणार। इंटरेस्ट पाहिलेला आहे आपण कसा कॅल्क्युलेट करायचा, पिरियडही पाहिला आहे, आता पाहतोय प्रिन्सिपल अमाऊंट। व्हॉट सम विल अमाऊंट टू ₹42,000 ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट फॉर 4 इयर। पी मीन्स प्रिन्सिपल प्रॉब्लेममध्ये दिलेत नाही, ए हो दिलेले आहेत, किती 42,000, म्हणजे या 42,000 पी पण इन्क्लूड आहे आणि इंटरेस्ट पण इन्क्लूड आहे, तर तो इंटरेस्ट बाजूला काढा त्यातून प्रिन्सिपल मिळेल। उदाहरणार्थ असं सुद्धा असू शकतं, ए 42,000 40,000 हे प्रिन्सिपल असेल आणि 2,000 हा इंटरेस्ट असेल। आता ते काय आहे ते आपल्याला पुढे पाहता येईल। ए व्हॅल्यू माहिती आहे 42,000, आर रेट ऑफ इंटरेस्ट इन परसेंटेज पर ॲनम 5% आणि एन पिरियड 4 इयर। आपला फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इन टू ब्रॅकेट वन प्लस आर एन डिवायडेड बाय 100। ए किती आहे 42,000, इज इक्वल टू पी किती आहे माहितीच नाही, ते तर शोधून काढायचं आहे, इन टू ब्रॅकेट वन माहिती आहे प्लस आर किती 5, एन किती 4,
डिवाइडेड बाय 100 परसेंटेज मध्ये काढायचा आहे। आता आपल्याला अमाउंट मिळते बा 42,000 इज इक्वल टू पी ते शोधून काढतोय इनटू ब्रैकेट 1 + 5 मल्टीप्लाय बाय 4 डिवाइडेड बाय 100। पुढे कॅल्क्युलेशन करतोय 42,000 इज इक्वल टू पी इनटू ब्रैकेट 1 + 4 मल्टीप्लाय बाय 5 ते झालेला आहे आणि म्हणून 20 आलेले डिवाइडेड बाय 100। पुढे 42,000 इज इक्वल टू पी इनटू ब्रैकेट 1 + 20 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 0.2 20/100 म्हणजे 0.20। पुढे कॅल्क्युलेट करा पी आता तुमचा इकडे आलेला आहे पी इज इक्वल टू 42,000 डिवाइडेड बाय 1.20 कारण 1.20 कसं आलं इनटू ब्रैकेट वर जे 1 + 0.20 या दोन्हींची बेरीज केली तर 1.20 येतो आणि म्हणून पी तुमचा इकडे गेला 42,000 इकडे आले तिथे गुणिलेच्या ऐवजी भागिले करावं लागणार आहे पी इज इक्वल टू 42,000 डिवाइडेड बाय 1.20 दॅट इज पी इज इक्वल टू 35,000 म्हणजे 42,000 1.20 ने भागितलं तर 35,000 येईल म्हणजे 35,000 ही तुमची प्रिन्सिपल आहे पा 35,000 प्रिन्सिपल बरोबर आहे आणि 7,000 रुपये तुमचं इंटरेस्ट तरच 42,000 होईल म्हणजे इथे तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल अमाऊंट पा 35,000 प्रिन्सिपल 7,000 इंटरेस्ट इज इक्वल टू 42,000। एक्झाम्पल नंबर 5 आता इथे आपण ए कॅल्क्युलेट करतोय म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू फ्युचर व्हॅल्यू ए फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹20,000 ॲट 5% पर ॲनम फॉर 3 years पी दॅट इज प्रिन्सिपल 20,000 रेट ऑफ इंटरेस्ट इन परसेंटेज पर ॲनम 5% ते प्रॉब्लेममध्ये दिले आहेत एन दॅट इज टर्म किंवा पिरियड 3 years तुम्हाला एही माहिती नाही आणि आय सुद्धा म्हणजे इंटरेस्टची अमाऊंट माहिती नाही पण रेट माहिती आहे आपण पहिला आय शोधून काढू आय इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पी आर एन डिवायडेड बाय 100 म्हणजेच पहा आय इज इक्वल टू पी 20,000 मल्टीप्लाय बाय 5% रेट आणि पिरियड आहे 3 years डिवायडेड बाय 100 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येतं तर 3 lakhs डिवायडेड बाय 100 3 लाखाला 100 ने भागितलं तर तुमचं ॲन्सर येईल 3,000 म्हणजे इंटरेस्ट आला तुमचा 3,000। आता आपल्याला काय आय मिळाला आता ए इज इक्वल टू काय पी प्लस आय बरोबर आहे आता ए इज इक्वल टू पी किती 20,000 आय किती 3,000 म्हणजेच ए किती आला 23,000। खाली पुन्हा तेच दाखवलेले आहे पहा काय आय इज इक्वल टू ए मायनस पी ए आहे 23,000 प्रिन्सिपल अमाऊंट आहे 20 म्हणजे कर्ज घेतलं आहे 20,000 भरताय तुम्ही 23,000 म्हणजे 3,000 जास्त दिलेले आहे दॅट इज आय। जर तुम्हाला याच प्रॉब्लेममध्ये पी जर दिला नसेल तर तो पीही शोधून काढताय तो कसा ॲन्युअल व्हॅल्यू 23,000 इंटरेस्ट वजा करा प्रिन्सिपल तुम्हाला 20,000 मिळेल म्हणजे तुम्ही 23,000 भरता त्यातले 3,000 इंटरेस्टचे तर तुम्ही घेतले किती किती कर्ज घेतले तर 20,000 घेतलेले अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल परमिटेशन कॉम्बिनेशन करून अनेक यातल्या टर्म शोधून काढू शकता। आता यावर जे काही तुम्हाला प्रश्न येणार आहेत ते कशा स्वरूपाचे असतात हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने प्रॉब्लेम तुम्हाला सहजपणे सोडवता येऊ शकेल। पा अ सम ऑफ ₹10,000 इज डिपॉझिटेड बाय मिस्टर पाटील इन दी बँक बँकेत त्याने पैसे ठेवले कसं अंडर हाफ इयरली इंटरेस्ट स्कीम 6 महिन्याला व्याज मिळतं या स्कीमवर फाइंड द टोटल इंटरेस्ट अर्न त्याने किती इंटरेस्ट त्याला मिळतोय ते शोधून काढा आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12% पर ॲनम म्हणजे प्रिन्सिपल आहे 10,000 रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12% आणि 6 महिन्याचं म्हणजे अर्ध्या वर्षाचंच कॅल्क्युलेट करायचं तर 10,000 12% कॅल्क्युलेट केलं तर वर्षाचे 1,200 येतात म्हणजेच हाफ इयरली 1,200 एका वर्षाला तर 6 महिन्याला त्याचे हाफ म्हणजे 600 ॲन्सर आहे ए। तुम्हाला फॉर्म्युले दिले ते फॉर्म्युले पहा आणि त्याप्रमाणे सोडवा। क्वेश्चन नंबर 2 ए सम ऑफ ₹36,000 अमाऊंट टू
5000, 36000 प्रिन्सिपल होतं आणि फ्युचर व्हॅल्यू 45000 झाली, म्हणजे या दोन्हीमधला डिफरन्स हा काय आहे, इंटरेस्ट आहे. 36000 आपण बँकेकडून कर्ज घेतोय आणि बँकेला 45000 देतोय, म्हणजे किती जास्त देतोय, तर 9000 आपण जास्त देतोय. हे तर सरळ आहे. ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम, म्हणजे 5% हा आपला रेट आहे, तो कसा आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे. मग किती कालावधीसाठी ते कर्ज घेतलेलं असेल, की 36000 रुपये आपण किती वर्षासाठी घेतलं आहे, की जेणेकरून बँकेला आपल्याला 45000 रुपये द्यावे लागतात आणि तेही 5% व्याजाने. तर आपल्याला उत्तर सांगता येईल, दॅट इज 5 इयर्स. ते कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे, पी तुम्हाला दिलेला आहे, ए तुम्हाला दिलेला आहे, आर दिलेला आहे, आणि पिरियड आता इथे शोधून काढायचं आहे. आणि पिरियडचं सूत्र आपल्याला माहिती आहे, ते कसे आहे, आय इज इक्वल टू पी आर एन डिवायडेड बाय 100 अँड ए इज इक्वल टू पी प्लस आय, देअरफोर ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन डिवायडेड बाय 100. या सूत्राने तुम्ही जर ते कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला त्याच्या फिगर्स त्या सिम्बॉलिक अल्फाबेटमध्ये टाका आणि कॅल्क्युलेट करा, तुम्हाला अँसर मिळेल 5 इयर्स. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट टाइम विल बी रिक्वायर्ड फॉर ए सम ऑफ मनी टू डबल इट सेल्फ इन सिम्पल रेट इंटरेस्ट इज 10%. 10% जर तुम्हाला त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर एखादी रक्कम डबल होण्यासाठी किती कालावधी लागेल. इथे अमाऊंट दिलेली नाही आहे, पण रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. मग तुम्ही ती कितीही रक्कम मांडा, 100 रुपये घ्या, 1000 घ्या, पण ती 2000 होण्यासाठी आणि व्याज 10%, तर किती कालावधी लागणार आहे या संबंधीचा भाग यामध्ये दिलेला आहे. तर नॅचरली हे कॅल्क्युलेशन करत असताना पुन्हा तुम्हाला सूत्राचा आधार घ्यावा लागेल. सूत्र आहे आपलं काय, पी इज इक्वल टू प्रिन्सिपल, ए इज इक्वल टू अमाऊंट, पण इथे डबल होतोय म्हणजे ए इज इक्वल टू 2p, आर मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 10%, अँड पिरियड तर आपल्याला शोधून काढायचा, एन इज इक्वल टू ? वी हॅव ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन डिवायडेड बाय 100. या सूत्रामध्ये तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल काय आले, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन डिवायडेड बाय 100. ए इज इक्वल टू पी, ए आता कसा आहे, डबल ए, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, ए इज इक्वल टू 2p, म्हणजेच फॉर्म्युला झाला 2p इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन डिवायडेड बाय 100. देअरफोर 2 इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 1 प्लस 10n डिवायडेड बाय 100. 10 हा रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय, आर दिलाय, एन तसाच आहे. देअरफोर 1 इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 10. देअरफोर एन इज इक्वल टू 10 मल्टीप्लाय बाय 1 मीन्स 10, दॅट इज 10 इयर्स b. क्वेश्चन नंबर 4, इन 5 इयर्स ए सम ऑफ ₹40,000 बिकम ₹65,000, फाइंड रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट पर ॲनम. 40000 रुपये बँकेकडून कर्ज घेतलंय 5 वर्षासाठी आणि बँकेला 5 वर्षानंतर तुम्ही 65000 रुपये देताय, तर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर तो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा किती, 12.5%. तो कसा, तेही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. पी ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, पी इज इक्वल टू 40000, बरोबर आहे. ए दिलेला आहे, ए इज इक्वल टू 65000, आणि एन म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5%. हे केल्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला परत तोच वापरायचा आहे, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन डिवायडेड बाय 100, दॅट इज 65000 इज इक्वल टू 40000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 5 आर, कारण आ 5 हे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, डिवायडेड बाय 100. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळेल, ते म्हणजेच 5 आर. देअरफोर आर इज इक्वल टू 12.5%.
क्वेश्चन नंबर 5, व्हाट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन 12,000 एट 10% पर एनम फॉर 4 इयर्स। पा 12,000 10% प्रमाणे 1200, 1200 किती वर्षासाठी? एक वर्षाला 1200, 4 वर्षाला 1248, 480, दैट इज ए, हे तुमचं आंसर। क्वेश्चन नंबर 6, व्हाट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन 44,400 एट 5% पर एनम फॉर 4 इयर्स। 44,400 तुम्ही कर्ज घेतले, 5% तुम्हाला वर्षाला व्याज आहे, एका वर्षाचं व्याज किती आहे ते पा, मल्टीप्लाय बाय 4 इयर, आणि मग तुमचं त्या ठिकाणी उत्तर येईल 37,000। क्वेश्चन नंबर 7, इन व्हॉट टर्म्स ए सम ऑफ रुपीज 10,000 विल अर्न सिंपल इंटरेस्ट ऑफ रुपीज 2,800। 10,000 रुपये जर तुम्ही दुसऱ्याला कर्ज दिला तर तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय 2,800, आणि रेट किती चार्ज करताय तुम्ही? 7% पर एनम। तर किती वर्षासाठी ते कर्ज दिलेलं असेल? तर दॅट इज 4 इयर्स। 7%, 10,000 मल्टीप्लाय बाय 7, दॅट इज 700। 7 मल्टीप्लाय बाय 4 इज इक्वल टू 2,800, किंवा 2,800 डिवाइडेड बाय 7%, 7 डिवाइडेड बाय 100, हे जर केलं तर तुम्हाला आंसर येईल 4 इयर्स। क्वेश्चन नंबर 8, इन व्हॉट टर्म्स ए सम ऑफ रुपीज 20,000 विल अर्न सिंपल इंटरेस्ट ऑफ रुपीज 3,200 एट 8% पर एनम। 20,000 तुम्ही जर त्या ठिकाणी कर्ज दिलेला असेल तर 8% प्रमाणे 20,000 8 × 2 = 1,600 रुपये होतात एका वर्षाला, एका वर्षाला 1,600 तर 2 वर्षाला 3,200, म्हणजे आंसर आहे सी 2 इयर्स। क्वेश्चन नंबर 9, फाइंड आउट द सिंपल इंटरेस्ट ऑन अमाउंट ऑफ रुपीज 30,000 एंड 7% पर एनम फॉर 6 इयर्स। 70,000 रुपये कर्ज घेतलेला आहे, 7% व्याज दर आहे, म्हणजे वर्षाला तुम्हाला 2,100 व्याज भरावं लागतंय। एका वर्षाला 2,100, तर 6 वर्षाला तुम्हाला किती व्याज भरावं लागेल? तर 12,600, 2,100 × 6 इयर्स। क्वेश्चन नंबर 10, फाइंड आउट द सिंपल इंटरेस्ट ऑन अमाउंट रुपीज 50,000 एट 8% पर एनम फॉर 5 इयर्स। 50,000 8% प्रमाणे 4,000 एका वर्षाचं, एका वर्षाला 4,000 तर 5 वर्षाला 4,000 × 5, म्हणजे 20,000, दॅट इज बी। विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये याच टॉपिकवर इंटरेस्ट पार्ट 2 पाहणार आहोत, त्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा सर्व भाग आपण घेणार आहोत, थेरी, प्रॉब्लेम आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन या स्वरूपात। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता। त्याचप्रमाणे तुमच्या काही कमेंट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करा, माझा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही माझ्याशी कम्युनिकेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील टॉपिक आपण पाहणार आहोत इंटरेस्ट पार्ट 2, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट। थँक्यू।